नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या समोर या व्हिडिओ मध्ये मी MHTCET जी महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रीकल्चर किंवा इतर काही फील्ड साठी आवश्यक असणारी जी एंट्रन्स परीक्षा आहे त्यासंबंधीची लेटेस्ट अपडेट आपल्या समोर शेअर करणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। तर ही अपडेट पाहण्यासाठी आपल्याला MHTCET याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवर जायचं आहे। यासाठी गुगल क्रोममध्ये सुरुवातीला गुगल सर्चवर MHACET.org इथं जायचं आहे। वेलकम टू स्टेट फर्स्ट ऑप्शनलाच मिळेल तुम्हाला। एवढं सगळं टाईप केल्यावर वेलकम टू स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेंटर जे असेल ते तिथं क्लिक करा। ते पेज ओपन होईल। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र शासन, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, याच्यामध्ये स्क्रोल करत खाली आलात नोटिफिकेशन या टायटलखाली तुम्हाला इम्पॉर्टंट नोटीस MHTCET 2020 रिवाइज्ड डेट ऑफ एक्झामिनेशन इथं क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला लगेच एक PDF डाउनलोड होऊन जाईल। PDFमध्ये जे महत्त्वाचं आहे ते लक्षात घ्या। 9 सप्टेंबरला हे रिलीज झालं आहे, म्हणजे आजच्या तारखेलाच हे नोटीस रिलीज केलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून। MHTCET 2020 रिवाइज्ड डेट ऑफ एक्झामिनेशन आफ्टर रिसिविंग ऑफिशियल परमिशन टू कंडक्ट CET अँड अनाउन्समेंट ऑफ डेट्स फॉर CET फ्रॉम हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट। CET सेल इज अनाउन्सिंग द रिवाइज्ड डेट ऑफ MHTCET। रिवाइज्ड म्हणजे या अगोदर ज्या तारख्या डिसाईड केल्या होत्या त्या कॅन्सल झाल्या होत्या आणि आता ह्या पुन्हा परत डिसाईड झालेल्या आहेत, म्हणून या रिवाइज्ड डेट्स आहेत MHTCET 2020। ॲज अंडर खालीलप्रमाणे हे नोट लक्षात घ्या। PCB ग्रुपसाठी 1st, 2nd, 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9th ऑक्टोबरला परीक्षा होतील। वेगवेगळ्या तारखेला परीक्षा होतील। PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायो या ग्रुपसाठी, बायो ग्रुप म्हणतो आपण जनरली याला, मेडिकल ग्रुप। आणि जो दुसरा ग्रुप आहे त्यांच्या परीक्षा होतील 12 तारखेपासून सुरुवात, ह्या 1 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत आहेत। मध्ये फक्त 3 तारखेला परीक्षा नाही आहे। 1, 4, 5, 6, 7, 8, 9 प्रत्येक दिवशी फक्त 3 तारखेला नाही आहे, 3 ऑक्टोबरला नाही आहे। आणि नंतर परत सुरू होतील PCM ग्रुपच्या, म्हणजे इंजिनिअरिंग ग्रुपच्या, 12 तारखेपासून, 12, 13, 14, 15, 16 आणि 17, 18 नाही आहे 2 दिवस, पुन्हा 19 आणि 20 ऑक्टोबरपर्यंत ह्या परीक्षा संपल्या जातील। द डिटेल शेड्यूल अँड लिंक फॉर डाउनलोडिंग ॲडमिट कार्ड म्हणजे प्रवेशपत्र परीक्षेचं जे डाउनलोड करायचं आहे त्याचं डिटेल शेड्यूल काय आहे, त्याची डाउनलोड करण्याची लिंक काय असणार आहे, विल बी मेड अवेलेबल ऑन आवर ऑफिशियल वेबसाईट। ते तुम्हाला अवेलेबल केले जातील। आणखीन अवेलेबल झालं नाही आहे त्यासंबंधीची माय लिंक किंवा ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं डिटेल, परंतु काही दिवसात तुमच्यासमोर ते माहिती होऊन जाईल तुम्हाला, त्यावेळेस ते ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही पाहू शकाल। कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू व्हिजिट आवर वेबसाईट MHACET.org जी आपण आत्ता एंटर केली होती तीच वेबसाईटला, या वेबसाईटला तुम्ही परत व्हिजिट करत राहा, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट किंवा ॲडमिट कार्डबद्दल जी इन्फॉर्मेशन जी आहे ती सगळी इन्फॉर्मेशन मिळत जाईल।